दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये थांबायचं की नाही याबाबत निर्णय घेणार आहे आणि त्याआधी आज अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वंचितनं बोलावली आहे. या बैठकीमध्ये वंचित आपली भूमिका ठरवणार असल्याचं समजतंय. महाविकास आघाडी सोबत जायचं की नाही हे प्रकाश आंबेडकर उद्या दुपारी जाहीर करणार आहेत. अकोल्यामध्ये उद्या दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करतील. आंबेडकरांनी आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीला वेळ दिलाय. महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे, त्यांच्याशी आमची चर्चा अनेकदा झाली. चर्चेला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले. चर्चा कालपर्यंत सुरू होती, आजही राहील. महाविकास आघाडीकडून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही 1-2-4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, तो कायम आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, कधी ठरणार प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही, सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. खरं तर परवा प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः स्पष्ट केलेलं होतं की 26 म्हणजे आज तारखेला आज ते आपली भूमिका स्पष्ट करतील. परंतु आता जी ताजी माहिती मिळत आहे त्यानुसार आज रात्रीपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे आणि उद्या दुपारी 2 वाजता अकोल्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर हे आणखी त्यांनी एक दिवस आपण म्हणूया उद्या दुपारपर्यंतची खरं तर वेळ म्हणता येईल दिलेली आहे महाविकास आघाडीला की त्यांनी जो 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे जो प्रकाश आंबेडकर यांनी माघारी फिरवून लावलेला आहे त्या प्रस्तावामध्ये काही बदल करता येतो का, दरम्यानच्या काळामध्ये त्यांची काही चर्चा होते का. कारण इकडे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमधले जे 3 प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सांगली आणि भिवंडी या 2 जागांना घेऊन एकमत नाहीये. सांगली ही काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अडकलेली आहे तर भिवंडी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये अडकून पडलेली आहे. तर या 2 जागांचाही अजून निर्णय जो आहे, तिढा जो आहे, तो महाविकास आघाडीतला सोडवलेला गेलेला नाहीये आणि त्यात वंचित बहुजन आघाडीला ज्या जागा हव्या आहेत त्या जागांच्या संदर्भामध्ये किंवा ज्या जागा दिल्या जात आहेत त्यांची नावं सुद्धा स्पष्ट सांगितली जात नाहीये असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आज पुन्हा आजचा दिवस हा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपल्याला आजच्या दिवसात कळेलच नेमकं वंचित आणि महाविकास आघाडीचं काय ठरतंय.